अरे मंडळी सगळा महाराष्ट्र घरात बसून हसण्याच्या तयारीत असताना टेन्शनच्या पिंजऱ्यातून सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी घेऊन आलो तुमच्या सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम रोटे प्रस्तुत कॉमेडीचं आधार कार्ड वाजव. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उद्या असणाऱ्या महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक कामगार दिनाच्या सगळ्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा आणि स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी सर आणि अश्विनी काळसेकर बाई आणि स्वागत करूया दोनही फॅमिली सतरंगी आणि अतरंगी आणि स्वागत करूयात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बँडचं ब्रास बँड. तर लगेचच अशा धमाल भागाला सुरुवात करूयात आणि परीक्षकांना विचारूयात की आज कुणापासून आपण सुरुवात करणार आहोत. एपिसोडची सुरुवात करायला मी बोलवतोय प्रियदर्शन आणि हेमंत. ओहो, मुलीचं लग्न म्हणजे प्रत्येक बापाला टेन्शन असतं. तर असाच एक मुलीचा बाप आता इथे येतोय जो शोधतोय जावई. बघूयात मग आता त्याला कुठल्या पद्धतीचं जावई मिळतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया स्वप्नीलजींच्या फॅमिलीमधून प्रियदर्शन जाधव आणि हेमंत ठोंबे. खंडेरायाच्या लग्नाला हो नवरी नटली, खंडेरायाच्या लग्नाला आता नवरी नटली, नवरी नटली कळवाई सुपारी फुटली, नवरी नटली कळवाई सुपारी फुटली, नवरी नटली कळवाई सुपारी फुटली. गणपते मेलाईस नव का तू हा एवढ्या प्रेमानं तुला प्रेमामध्ये बसवला बाहेरून नसतो का चला. गणपत भरको, गणपत भरको, गणपत भरको. अरे पाया पडतोय आशीर्वाद दी की भाड्या यायला आमचा बाप येऊ अशाच आशीर्वाद देणार आम्ही असा देऊ शकत नाही कारण आम्हाला पूर्गी झाली आणि तिचं लगीन बी होत नाही. आज काळा गोरा आंधळा मुका बहिरा ह्याकना देखना चिकना ढेकना जो कोण बी इथं समोर येईल त्याच्याबरोबर आपल्या पुरीचं लगीन लावायचं रोशनीचं आणि सुपारी फोडायची, सुपारी फोडायची. मसाकरी मसाकरी हवी मला मसाकरी 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 हवी मला मसाकरी मसाकरी. मंडळी मला असं कळलंय की या उजवणे पाटलाला त्याची म्हैस उजवायची म्हणून तेव्हा म्हटलं आत घुसावं आणि ह्याची म्हैस विकतच घ्यावी. आता आत जातो आणि म्हैस घेऊनच येतो. त्याच्या आईचं तटलंय कुठं. सॉरी सॉरी. अरे गणपत भरको. नमस्कार नमस्कार नमस्कार. या 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 पाटील. कस काय पाटील बर हाय का सांगा बर हाय का काल काय ऐकलं ते खरं हाय का. खरं हाय का खरं हाय का. अरे आपलं वय बघ हा आपलं वय बघन करतोस काय खरं आहे का तुझं काय बरं आहे का. आठ हो गणपत भरको बराय बराय. पण तुम्ही जे ऐकलंय आणि ज्याच्यासाठी तुम्ही आलाय जर ते खरं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेले. बोलणीच करायला आलोय की मी. अरे वा 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 गणपत भरको एकटे झालात मग काय अख्ख्या गावाला घेऊन येणार. नाही नाही आता तरुण पिढी आहे तुमची तुम्ही सगळं स्वतःच स्वतः ठरवताय म्हणल्यावर आम्ही काय म्हणणार. बरं मी काय म्हणतो गणपत भरको काय घेणार. काहीही नको. हा जे घ्यायला आलोय तेच घेणार डायरेक्ट. गणपत भरको काय आता आल्या आल्या लगेच घेऊन जाणार की काय तिला. बोलणी नीट झाली तर आत्ताच घेऊन जाणार तिला. अरे वा वा गणपत भरको काय नाव काय. गणपत ते गणपत मी भरको तुझं नाव काय. प्रलोभन कुलकर्णी. अहो कुलकर्णी पाटील इंटरसिटी. इंटरसिटी काय काय. अहो कुलकर्णी पाटील इंटरसिटी. इंटरकास्ट. अहो याच्यात कशाला जात आणताय आता. असं कसं आम्ही 96 मराठा बट्टालियन मग
आणि आमची रोशनी 96 मराठा बॅटालियन चार कमी पडले शतक मारायला. एक एक मिनिट, नाव काय म्हणालात? रोशनी. रोशनी. हा 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 हा, आवडलंय, चांगलंय. अंधारातच झाली. अंधारातच झाली. लोड शेडिंगचा प्रॉब्लेम काम काय होती हो. पण तुम्हाला सांगतो, रोशनी झाली आणि रोशनी आली की एकदम जुनाची आमची पोर. वा वा, बोलू तिला रोशनी? नको नको नको. अहो बोलून घेतो की, बोला की तिच्याशी. तिच्याशी काय बोलणार? काय आवडत काय नाही आवडत, कुठे जाया आवडतो कुठे जाया नाही आवडत, विचार की तिला. असले फालतू लाड करायचे नाही तर ज्यासाठी नेतोय तेवढाच उपयोग करायचा तिचा. तेवढाच. बर, काय आणि काय मनात शंका कुशंका असतील तर? काय नाही, तिला तुम्ही बोलूच नका, कारण मी तिला बघितलेलंय. मनात भरलीय म्हणून तर आलो इथं बोलणी करायला. गणपत बघ, कुठं बघितलं तिला, कुठं गावली तुम्हाला? ऊसाच्या शेतात. उसाच्या शेतात. सांगतो ना काय झाली. उसाच्या शेतात डिटेलिंग नको. ऐका तर, ऐका तर. नको. ऐका ऐका आरती जाय, मी अशी गाडी घेऊन चाललो होतो बर का, तेवढ्याच समोर ती आली. मग काच कर भरकू. मी गाडीचा ब्रेक दाबला. असं होय. मग पाच कर गणपत भरकू. मी गाडी थांबवली. थांबवली रे. आणि ती समोरून अशी पळत 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 उसाच्या शेतात शिरली. रोशनी. तिच्या मागे रेडा लागला होता. त्याच्या त्यो जवळकरचा रेडा, तुम्हाला सांगतो लई चावराट आहे जवळकरचा रेडा. त्यो गणेश. गणेश. गणेश कसला, त्याला रेडाच म्हणायला पाहिजे त्याच्या साईज प्रमाणे. गणेश. काय नावं ठेवलीत, रोशनी गणेश. अहो आमच्या रोशनीच्या मागे लागतो तो गणेश. गाऊ दे त्याला, पायताना ना हन्नर जाय मी एकदा. हा, काय मनात प्रश्न बिश्न असतील ते चाटकन विचारून टाका ना मला. तिकडे येतोच आहे मी. हा, फक्त आधी मला सांगतो तुम्हाला, मला डिटेलिंग मध्ये ती कधी आवडली. कधी आवडली? मी असा चाललो होतो बर का, तेव्हा आवडली. नाही हो, म्हणजे मी चाललो होतो तेव्हा नदीत ती अशी डुंबत होती. तिने अशी उडी मारली, अशी उडी मारली ना, बदाक पण असं पाणी बाहेर आलं ना, चार पाच पोरं त्या पाण्यातच आंघोळ करत होती. अशी क्रीडा अख्ख्या गावासमोरच चालली होती. गाव जमलं होतं बघायला. आमची रोशनी नदीच्या पाण्यात डुंबत होती. मस्त सोबत चार पोरं होती. मजा मजा चालू होती. काय दिवा लावल्यात कळते ना गणपत. माफी मागतो तिच्याकडनं काही चूक झाली असेल तर. अहो कशाला माफी मागताय, म्हणून तर आवडली ती मला. माझ्या समोर उसाच्या शेतात गेली, अख्खं शेत तुडवलं. कुणी? काय स्टॅमिना. अशी ऍक्टिव्हच पाहिजे होती मला. स्टॅमिना. तुम्ही समजा बघितलं तरी मी तुम्हाला ती आवडली. चांगलंय. पण कसं आहे, मी गावकऱ्यांकडून ऐकलंय की तिला कोणी पसंत करत नाही. हा, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणार. हे बघा, काही प्रॉब्लेम असला ना तर परत आणून सोडीन इथं. नाही, प्रॉब्लेम म्हणजे असा काय विशेष नाही आहे. प्रॉब्लेम म्हणजे आहे. काय आहे हो? मग काही निळी असणार. तिच्या आईशी पण काळी, त्यामुळे ही बी काळीच झाली हो. आता खान तशी माती. दात पुढे आहेत हो. दात पुढे आहेत होय. अहो पाटील, तिच्या दाताशी मला काय करायचंय? गणपत. आपलं काम वेगळं आहे. गणपत बरकू. अजून अजून काय प्रॉब्लेम आहे? चकणी आहे हो. चकणी? हे मी पहिल्यांदाच ऐकतोय. बरं, हे सगळे अवगुण सांगितलेत, काही गुण बिण आहे की नाही? लय गुण आहेत. काय गाती रोशनी. गाती? रेक्ती. रेक्ती म्हणायचं असेल तुम्हाला. रेक्ती बरोबर बोलताय तुम्ही. म्हणजे रोशनीला बघायला तीन चार जण तुमच्या आधी आलती की नाही, तेव्हा मी म्हणलं रोशनीला, रोशनी आवाज दाखव. असा लावला सूर, पार 5 किलोमीटर पर्यंत आवाज गेला बघा. आम चांगली गोष्ट आहे ना. समजा परत ती गणेश बरोबर उसाच्या शेतात गेली तर सापडायला लवकर बरं नाही का? अरे ह्यो बघायला आला आणि ह्योच गणेश बरोबर उसाच्या शेतात पाठवतोय तिला. बरं, मला सांगा पुढं कसं करायचं. पत्रिका बघू आणि ठरवून टाकू.
एवढ्या किरकोळ कामासाठी पत्रिका बघायची? नाही नाही, तुम्ही आता सेंटर फॉरवर्ड लोक आहात हो, तुम्हाला काय चालते, पण आमच्या चालीरीती असत्यात. चालीरीती मग कोण सांगतंय बघा, यांचा बाप डान्स बार मधली पोरगी घेऊन पळाला होता. तुझ्या आईचा तुम्हाला बोलला नाही कधी? माझा मऊ नवरत आहे. काय मऊ नवरत? तुझ्या आईला मला झाल चालतो येत ना तिच्या आईला. बोला काय करायचे? ते असे येत जात राहते आज्ञा म्हणणं, त्यांची काळजी करू नका तुम्ही. अहो पण म्हणजे असं काय करता, यो भूतकाळ झाला यांचा, तो कशाला उकरून काढायचा कुलकर्णी? जाऊ द्या जाऊ द्या, मी डायरेक्ट महत्वाचा प्रश्नच विचारतो. काका गे धंद्याला कशी आहे? गणपत पारकू आमच्या रोशनीला तुम्ही धंद्याला लावणार? मग काय आयता खायला घालू? अरे गणपत, अरे मारकू, तिच्या व्यवसायातूनच तिच्या चाऱ्या पाण्याची सोय झाली पाहिजे. असं म्हणा की व्यवसाय करायचा व्यवसाय का धंदा म्हणायचा डायरेक्ट? हा तेच ते. कसं आहे, मला पाहिजे तेवढंच माझ्याकडे ठेवणार, बाकी इतर वेळ बाहेर वाटणार. अरे गणपत बारको, अहो बाहेर वाटणार म्हणजे काय? रोशनीला तुम्ही बाहेर वाटून टाकणार गावात? अहो पैसे येतील ना. तिच्या आईला कुलकर्णी काय बोलताय का तुम्ही? थोडं तुमच्याकडे बाकी गावाकडं. ऐका ऐका, या व्यवसायासाठीच विचारतोय. हा ती आधी कधी गाभण राहिली होती? गणपत काय बोलताय सर? ती आधी कधी गाभण राहिली नव्हती? गाभण काय, गाभण राहिला तिच्या म्हैस आहे ग. मग कोण आहे? अरे तुझ्या आईचा कुलकर्णी ती माझी पोरगी आहे, रोशनी. अच्छा, म्हणजे रोशनी तुमची मुलगी आहे? मग तुला कोण म्हस वाटली? अहो मी म्हैसच विकत घ्यायला आलो होतो. तुझ्या, अरे माझ्या म्हशीचं नाव रेखा आहे, रेखा. आणि तुम्ही काय, माझं तुमच्या मुलीशी लग्न लावणार? काय ओ पाटील, अहो तुमची मुलगी आणि म्हैस अशा शेजारी बांधल्या ना तर कळणार नाही मुलगी कुठली म्हैस कुठली. माझं लग्न लावतात घेणार लावलं. गणपत मारको, गणपत चल दारू आण. धमाल धमाल धमाल, मजा. स्वप्नील सर, आपण सुरुवात करूया विथ अ ब्लास्ट. आणि मला असं वाटतं की फूबाई फूच्या या पर्वातला हा सगळ्यात जास्त डिफिकल्ट ऍक्ट आहे आतापर्यंत. डिफिकल्ट टू कन्सीव्ह, म्हणजे विचार करायला, बांधायला कठीण, प्रॅक्टिस करायला कठीण, रिहर्स करायला कठीण, एक्झिक्यूट करायला कठीण, पण तुम्ही तिघांनी मिळून तो इतका सोपा केलात. आणि इंग्रजीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे की सिम्पल इज व्हेरी डिफिकल्ट. आणि तुम्ही ते इतकं सोपं केलं, त्याचं टायमिंग असो, ती आतबाहेर जाण्याची मुवमेंट असो, ते बाप बाप आणि लेकाचे लुक्स असो, तो हात असो, ती एक टाळी पण इतकी सिंक्रोनाइज झाली. मला असं वाटतं की हा फ्लॉलेस परफॉर्मन्स होता, ऍब्सल्युटली फ्लॉलेस परफॉर्मन्स. या तुमच्या ऍब्सल्युटली स्टनिंग परफॉर्मन्स साठी मला तिकडे यायला. ऍक्ट मी लिहिला होता आणि माझ्याबरोबर एक उत्तम दिग्दर्शक असल्यामुळे दर्शननी त्यातले सगळे हे कांगोरे बाहेर काढले, त्यामुळे दिग्दर्शकाची साथ मिळाली. आणि ही जी सगळी आयडिया होती विजयनी इथे असणं किंवा हे सगळं सचिन गोस्वामींचं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या. वा वा सचिन सर, क्या बात है, क्या बात है. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट कॉन्सेप्ट आणि ब्रिलियंट 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 एक्झिक्युशन. तुमच्या तिघांचंही मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू थँक्यू. अश्विनी मॅम, वेल रिहर्स्ड, खूप सुंदर रिहर्सल केली आहे तुम्ही, प्रॅक्टिस खूप केली आहे आणि भाषेवरती प्रभुत्व तुमच्या तिघांचं असल्यामुळे कुठेही काही चुकला नाही, त्यामुळे इतका साफ सुंदर नीट नेटका सुंदर फोटो फ्रेम सारखा ऍक्ट झाला. कॉंग्रॅट्स.
वा बघूयात किती गुण मिळतात. स्वप्नील सर किती गुण? हो 11 22 गुण तुमच्या 11 मिळतात. जोरदार खेळ झाला पाहिजे. आणि आता बघूयात अश्विनी मॅम त्यांच्या फॅमिलीतून कोणाला उतरवतो. लीला आणि ऋषिकेश उतरते. शाळेचे दिवस संपल्यानंतर आपण क्वचितच कधीतरी त्या शाळेमध्ये जातो, पण आता इथे येतो एक माजी विद्यार्थी जो हट्ट्यानं आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापिकेला भेटायला गेलाय. बघूया त्याचं यामागचं प्रयोजन काय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात सतरंगी फॅमिली मधून ऋषिकेश जोशी आणि लीना भागवत. बे एके बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ, बे पंची दहा. हो बे पंची दहा याचा रूपाप पहा, बे चक बारा बघा खेळ कसा सारा. बे एक बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चोक आठ, हा बे एक बे. अगं बाई भाकरी कर आपली. कशी नशीबान थट्टा आज मांडली, कशी नशीबान थट्टा आज मांडली, कशी नशीबान थट्टा आज मांडली, कशी नशीबान थट्टा आज मांडली. नाही नाही. कोण आहे? मी आहे. कोण कुणास म्हणाले? कोण आहे मी? ते बघायला येऊ का मी आज? या कडमडा या. वा ऋषा, वा वा ऋषा. शिक्षणाचा बडगा अजून आहे पाठीवर. मुख्याध्यापिकेला बोललो. बोला. ओ सॉरी सॉरी सॉरी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. आधी एका वाक्यात उत्तर द्या. तुम्ही कोण? आज मी कुणीच नाही आहे. शून्य मार्क. बाहेर व्हा, मग बाहेर व्हा. आधी कुणीतरी व्हा आणि मग आतमध्ये माझ्याशी बोलायला या. चला चला चला. आय वॉन्ट टू टॉक टू यू. माय गॉड, तुम्ही पिऊन आहात? आता कळलं तुम्हाला? कधीच पाहिलेलोय मी. अहो ज्ञानाच्या या मंदिरात तुम्ही दारू पिऊन येता? या दारूनं माझी जेवढी दारुण अवस्था केलेली आहे त्याच्यापेक्षा जास्त अवस्था माझी शिक्षणानं केलेली आहे. म्हणजे शिक्षणानं तुमची दारुण अवस्था केली? आणि म्हणूनच त्याच्यासाठी मी आलेलो आहे. मला माझी नुकसान भरपाई पाहिजे, कॉम्पन्सेशन. नुकसान भरपाई कसली? मी या शाळेचा माजी विद्यार्थी. माजी विद्यार्थी? ही माझी शाळा आहे. ही तुमची शाळा? नाही नाही, माझी शाळा आहे ही. तुमची? म्हणून मला माझी नुकसान भरपाई पाहिजे, कॉम्पन्सेशन. अरे अच्छा, कशावरून तुम्ही माझे विद्यार्थी आहात? खालील 5 पैकी 3 प्रश्नांची तरी उत्तर द्या. फर्स्ट ऑफ ऑल यू पूर्वाश्रमीचा कु सरिता पडव. हो आताच ओळखलो तुम्ही तुम्हाला. हो का? त्यामुळे तुमच्या सगळ्या आवडीनिवडी मला आताही पाठ आहेत. कसं काय? तुमचा आवडता पिक्चर, नट नटक, कुठलं आवडतं पुस्तक, ठिकाण बिकाण सगळं आता सांगू शकतो मी. अय्या तुम्हाला कसं माहित? कारण कुशरीरता पडवळ हा माझा 8वा विषय होता अभ्यासाचा. तोंड सांभाळून बोला हा. आता मी कु पडवळ नाही, सौ भोपळे आहे. ते दिसतच आहे. पण मी जरी पाहिलो असलो तरी मीच मुद्द्यावर येऊ का? या या. माझा मुद्दा असा आहे की मला माझं कॉम्पन्सेशन पाहिजे, नुकसान भरपाई. अहो कसली नुकसान भरपाई? मी आज तागत या शाळेमध्ये जे काही शिकलो त्याचा आज मला काही उपयोगच होत नाहीये. त्याच्यामुळे माझं सगळं आयुष्य वाया गेलेलं आहे असं आता माझ्या लक्षात येत आहे. माझ्या एक गोष्ट लक्षात येते, तुमचं आयुष्य नाही, तुम्ही अख्ख्याच्या अख्खे वाया गेलेले आहात. दॅट्स ऑल माय मिलॉर्ड, मी जिंकलेलो. एक मिनिट, एक मिनिट. काय काय? हा हा, कसली केस चालली आहे? काय जिंकलाय तुम्ही? आता काय म्हणालात तुम्ही मला? तुम्ही एक नंबरचे वाया गेलेले आहात. तेच माझं माझ्याबद्दलचं मत आहे. कारण शिक्षणानं मला काही मिळालेलं नाही, त्याच्यामुळे मी वाया गेलो. कारण आज मी कुणीच बनू शकलेलं नाही. हो मी हे ऐकून घेणार नाही. आज या शाळेतून माझ्या हाताखालून किती विद्यार्थी गेले आणि ते मोठे झालेत. तुम्ही एकटे वाया गेलात, त्याला मी काय करू? नाही नाही बाई, वाया अनेक जण गेलेले आहेत. काय सांगताय? पण ते वाया का गेले ह्याचं त्यांना कारणच कळलेलं नाही आहे. हो का? दे डोंट नो द रिझन बिहाइंड वाय दे गॉन वाया. मला सांग, खरंच तू पास झालायस? मग व्हॉट यू थॉट? अरे बापरे, परीक्षा न घेता पास करायचा निर्णय आत्ताच आहे हो. तुला कुणी पास केलं कधी ते मला सांग. तुम्ही? मी. व्हेन यू केम इन द स्कूल दॅट टाइम? नाही नाही, सन सन डायरेक्ट सन सांग काय ते. ओके, इन 1900 इन 1991
आय सॉ यू इन द स्कूल दॅट डे. बर, दॅट टाइम यू वॉज कडक. नाही नाही, मी आजही तितकीच कडक आहे. तस नाही म कडक. यू नॉटी बॉय. आय स्टील रिमेंबर यू वॉज इन पिंक सारी अँड दॅट टाईट स्लीवलेस ब्लाऊज. बट एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. नाही नाही, बोला बोला, मी फक्त कॉम्प्लिमेंट म्हणून घेते. नाही, त्याबद्दल म्हणत नाही मी. आज तो चार्म राहिलेला नाही. अरे अरे अरे, बर, व्हॉट वॉज माय पॉइंट? हां, तर तुम्हाला तुमची नुकसान भरपाई हवी आहे. अंगठे धरा आधी. उत्तर चुकलेलं आहे तुमचं इथं आता. कसं काय? जेव्हा माझं उत्तर चुकलं पाडे, मी जेव्हा चुकीचं बोललो तेव्हा तुम्ही माझे कुले सुजवले होते. हो, मला सांगा, पाढे पाठ करायची जबाबदारी कुठल्या अवयवाची? मेंदूची. मग मेंदूच्या चुकीची शिक्षा कुल्यांनी का भोगायची? ओके, स्टार्टिंग विथ सब्जेक्ट मराठी. माझ्या काळामध्ये पैकीच्या पैकी मराठीत मार्क पडतच नव्हते हो. 70 म्हणजे डोक्यावर पाणी खूप मिळत. आणि दॅट टाइम लातूर पॅटर्न वॉज नॉट स्टार्टेड. तो विषय इथे नको. जीव भौतिक रसायनचा तर मास्टर एवढा टेरर होता की बहुतेक जीव जाणार ह्याच्यात असा असं मला वाटत होत. रसायनचा तर मी एवढा धसका घेतला होता की मुंबईत कित्येक वर्ष मी सायन्स स्टेशनला उतरलो नाही. उतरून मी टर्न घेऊन माटू गेला चालत जायचो. भूमिती, हा, मी ती का शिकलो हे मला आठवतच नाही. कारण बेसिक प्रॉब्लेम आज भूमिहीनांचा झालेला आहे. कुठे चाललं? आणि त्याच्यामुळे मी पालिकेमध्ये नोकरीला लागलो. काय सांगताय? आणि त्यावेळेला काय झालं माहिती आहे? सगळ्या बिल्डिंगचं सँक्शन करण्याचं काम माझ्याकडे येत होतं. बघा, आता का अनधिकृत बिल्डिंग कोसळली, बरोबर, त्याचं सँक्शनचं काम माझ्याकडे होतं. नाही, माझ्या पेटलेलं नाही ती. असंच मी त्या माझ्यासमोर एक अशिक्षित नगरसेवक बसला होता, त्याला मी म्हटलं की अरे बाबा, माझ्या शाळेमध्ये पायथागोरस प्रमेय मला असं शिकवत. हे काय आहे? ओंझळ. हा, हे काटको. काटको. तर तो म्हटला तू कोण मला सांगणार हे? तर मी त्याला म्हटली की अरे बाबा, काटकोनाच्या दोन्ही बाजूच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या बेरीज एवढी असते. तर तो म्हटला की काय करणार मी आता ह्याच. आजच्या भूमितीमध्ये तुझ्या समाजाला सामावून घ्यायची क्षमता नाही असं त्याचं म्हणणं आहे. अरे बापरे. आणि म्हणून मग त्यानं काय केलं माहित आहे का? माझ्या पायथागोरसला फटार मारला आणि अख्ख्या काटकोण त्रिकोणाच्या ह्याचा असे त्यानं वेगवेगळ्या वर्गाची माणसाशी भरली बिल्डिंग मध्ये आणि अख्खा टॉवर जो झाला तो असा सगळा कोसळला. मी तुम्हाला हे सांगतो आहे की शाळेमध्ये जे काही मी भूमिती शिकलो त्याचं म्हणणं की ते सगळं अनधिकृत आहे म्हणून. आज त्यांना अपेक्षित असलेली भूमितीची प्रमेय तुम्ही मला शिकवलेच नाही त्यावेळी. त्याच्यामुळे नोकरीवरनं काढून टाकलेलं मला आज इथं. अच्छा, आता मला कळलं तुमचा प्रॉब्लेम काय आहे. तुम्ही बेकार आहात हा तुमचा प्रॉब्लेम. नो नो नो, अरे, इट वॉज माय एट जॉब इन माय 16 लॉंग इयर्स करिअर. जॉब? हु वॉज आय बिफोर? माझा विद्यार्थी. नो नो, अँड लेटर? पालिकेतला कर्मचारी. इन मिडल? बेकार. नो नो नो, आय वॉज हिस्ट्री टीचर ऍट दॅट टाइम. तुम्ही इतिहासाचे शिक्षक होतात? मग आय टॉट हिस्ट्री. पण प्रॉब्लेम असा झाला की मी जे काही हिस्ट्री इथं शिकलो त्या इतिहासाला वर्तमान जागाच नाही आहे. वा वा वा. मी जे काही इतिहासाचं जे सगळं शिकलो तो इतिहास कधीच इतिहास जमा झालेला आहे. आणि मग मी जे शिकलो ते पोरांना शिकवलं जातो तेव्हा माझं असं लक्षात आलं, दॅट टाइम आय केम टू नो दॅट दॅट हिस्ट्री डझंट एक्झिस्ट. अरे देवा. डझंट एक्झिस्ट. प्लीज कॉल आफ्टर सम टाइम. नाही, मी काय म्हणते, हा एवढं सगळं तुम्हाला खचून जायची गरज नाहीये. बरोबर, पुस्तकी ज्ञानाने फक्त शिक्षण मिळतं असं नाही ना, तुम्ही एक चांगला नागरिक होऊ शकता. तुम्ही एक उत्तम नागरिक का नाही होऊन दाखवलं? 20 मार्गाला नागरिक शास्त्र होत. मॅडम काय सांगाल. आणि नागरिक शास्त्र असं बाजूला ऑप्शनला ठेवलं तरी पोरं पास होत होती. आता ऑप्शनला ठेवलेल्या नागरिक शास्त्राच्या पोरांकडनं आदर्श नागरिकाची कशी काय तुम्ही स्वप्न बघताय? मुळात आदर्श हा शब्द सुद्धा बदनाम झालेला. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे या ज्ञानाच्या मंदिरात तुम्हाला काहीही ज्ञान मिळालं नाही? तेच तर विचारायला मी आलेलो आहे. काय की मला शिक्षण मिळालं पण मला ज्ञान मिळालं का? हवाय दॅट ते हे काय हवंय ते मला कळलंय आता. अरे पण हे म्हणजे असं झालं ना की 25 वर्षापूर्वी मी एक फ्रीज विकत घेतलाय पण मला तो आवडत नाहीये म्हणून तू तक्रार घेऊन आलेला आहेस माझ्याकडे.
अख्ख्या शिक्षण संस्थेला फ्रीची उपमा दिली तुम्ही. हो मग मी तुम्हाला त्या अलंकारात असं सांगतो की तुमच्या त्या ह्या सगळ्या फ्रीज मध्ये माझं सगळं शिक्षण गोठून गेलेलं आहे. ते जेव्हा मी आज बाहेर काढून तापवायचा प्रयत्न करतो तेव्हा माझं ज्ञानरूपी दूध फाटतं. माझं म्हणणं एवढंच आहे की मला माझं दूध तेवढं परत द्या मग. अरे 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 कुठे तो एकलव्य आणि कुठे चालली ही आजची पिढी. एक मिनिट काय माझ्यासारख्या विद्यार्थ्याला तुम्ही सतत त्या एकलव्याची उदाहरणं देऊन फ्रस्ट्रेट करू नका बरं का. या इथं मी खरं म्हणजे तुमचा अंगठा मागायला आलेलो आहे. माझा अंगठा? मग मला मला सांग माझा अंगठा घेऊन तुझी नुकसान भरपाई होणार आहे का? तेच तर पाहिजे मला. अरे मग मी शिक्षिका आहे तुझी, एक का दोन अंगठे घे घे. असं कसं SMS कसं टाकणार मग तुम्ही? बोटाने टाइप करीन घे. मतदान कसं करणार मग? शिक्षकांच्या मताला काही किंमत नाही घे. वा वा वा. नाही पण फळ्यावर कसं लिहिणार असं लिहून येतोय अंगठा नको त्याला. शिक्षकाला हातात खडू धरायची वेळ येतेच कुठे हल्ली? म्हणजे असं काय करताय? अधिवेशन, मतदारांच्या याद्या, मुलांना लहान पोलिओचे डोस पाजायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिवेशनाची तयारी करायची आहे. या एवढ्या सगळ्या गोंधळात वेळ कुणाला मिळतो तिकडे वर्गात जाऊन शिकवायला? मग पोरगे गोठे करतात शाळेमध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये. वेडात का तुम्ही? हल्ली शाळेतल्या शिक्षणाला कोणी विचारत नाही. महाविद्यालयाच्या ओसरीवर ना असे कोचिंग क्लास भरतात हल्ली. म्हणजे उलट मी तर म्हणते की तुम्हीच मला माझी फी द्या उरलेली. कसली उरलेली फी? मी दिलेली पावतात माझ्याकडे. त्याच्या ही सगळी शिक्षणाची झाली हो. मला सांगा तुमच्या मनात इतका सगळा सल होता ना हा सगळा तुम्ही तुमच्या मित्रांशी आई वडिलांशी बोलू शकला असतात पण तुम्ही कुणाकडे आलात? शिक्षकांकडे. म्हणजे तुमच्या मनात अजूनही तुमच्या शिक्षकांविषयी जी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे जे काय आहे ना हे सगळे संस्कार मी तुम्हाला दिले आहेत. ही निर्णय क्षमता मी तुम्हाला दिलेली आहे त्याची फी काढा. थोडक्यात काय माझं चुकलंय असं तुमचं म्हणणं आहे? हो आय एम सॉरी. नाही नाही सॉरी नाही, हात पुढे करा. का? कारण तुम्ही दारू पिऊन आलात. छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. स्वप्नील सर, या पर्वाची जर कोणती अचीवमेंट असेल तर ती ही आहे की हे सगळे लोक, या आठ जोड्या, त्या प्रत्येक ऑडियन्सची टेस्ट, त्या प्रत्येक ऑडियन्सची भूक, मग ती कॉमेडीची असो किंवा समाज परिवर्तनाची असो, ती यशस्वीरित्या भागवत आहेत. एकीकडे आम्ही कुशल आणि हेमांगीचा मॅड परफॉर्मन्स बघतो, दुसरीकडे आम्ही हेमंत आणि प्रियदर्शनचा एक असा फोकिश टच असलेला एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बघतो, तर एकीकडे आम्ही ऋषिकेश आणि लीनाचा असा विचार करायला लावणारा परफॉर्मन्स पण बघतो. आणि मला असं वाटतं की ही या मंचाची जीत आहे. या मंचाचं हे श्रेय आहे की अगर ये होता है और ये चलता है तो ये भी होता है और ये भी उतना ही चलता है. You both are absolutely outstanding. म्हणजे हे सगळे जर फूबाईफू नावाच्या तरुणीचे सगळे अलंकार असतील ना, तर तुम्ही त्या तिच्या कपाळावरचं कुंकू आहात. कोणी लिहिला होता ऍक्ट? क्या बात आहे. ये सिर्फ तेरे लिखने के लिए. थँक्यू. गॉड ब्लेस यू. वा अश्विनी मॅम, हा एका ऍक्ट मधनं तुम्ही हसवलत पण त्या हसता हसता एक सुंदर म्हणजे शिक्षण ह्या संदर्भी तुम्ही जे काही बोललात ते फार मार्मिक होतं, मला खूप आवडलं ते. त्याच्यातनं ज्यांना बोध घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा. शिक्षण संस्थेला माझ्या मते ह्यातलं काही कळणार नाही. पण आपण हसूया आणि त्यातनं बोध घेऊया आणि आई वडील म्हणून काहीतरी त्या दृष्टीने आपल्या मुलांना शिकवूया. व्हॉट डू यू से? थँक यू सो मच. या लवली. वा मला फक्त हे म्हणायचं आहे की याच्यासाठी मी चॅनलचे EPs आणि गोस्वामी यांचे आभार मानतो की मला वैयक्तिक वाटते की असं हे परफॉर्म करत असताना आपल्याला काही म्हणायचं असतं आणि तेव्हा जे स्क्रिप्ट मला लिहायला लावतात तेव्हा मी त्यांच्याशी आधी डिस्कस करतो आणि ते मला लिहायची परवानगी देतात आणि काही विषय सुचवतात पण, आणि
ती संधी जर नसेल तर आपल्याला काही म्हणायची संधी मिळतच नाही कधी आणि ती वाया घालवावी असं मला अजिबात वाटत नाही आणि नाहीतरी आपण परफॉर्म करतो आहोत तर त्याचा एक पर्पज असला पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं काहीतरी म्हणणं मांडणं आणि ते लिहायला उद्योग करण्यासाठी आणि मुख्य म्हणजे हे होऊ शकतं हा विश्वास दाखवण्यासाठी मला भयंकर त्यांचे आभार मानावं वाटतं नाहीतर मग तुम्ही लिहू शकत नाही बरोबर हे इथं होऊ शकतं हे त्यांनी मान्य केल्याशिवाय इथं मी करू शकणार नाही कारण त्यांचे आभार पुढे जाण्याआधी सर्वप्रथम स्वप्नील आणि मी देऊ इच्छितो ब्लास्ट वाह आणि आंबेवाडी वाह क्या बात है जोरदार टाळ्या आणि बघ्यात की आता गुण किती मिळतात 11 म्हणजे 22 गुण क्या बात है जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत नको पण कुत्रावर ही म्हण आपण ऐकलेली आहे पण आता इथे एक अतरंगी असा भिकारी येणार आहे ज्याला बघून कुशल बद्रिके सुद्धा म्हणेल कुत्रा चालेल पण भिकारी आवर तर बघूयात मी त्याच्याबद्दल इतकं का बोलतोय जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या गेस्ट आधार कार्ड जोडीचा अतुल तोडणकर आणि भार्गवी चिरमुले प्राणायाम करूया मेरा नाम चिंचिंचू मेरा नाम चिंचिंचू चिंचिंचू बाबा चिंचिंचू रात जागनी है और तू हेलो मिस्टर हाउ डू यू आई एम फाइन हाउ डू यू डू हाउ डू यू हाउ डू यू डू ला रिप्लाई हाड 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 भिकारी किती झाले त्या रस्त्यावर जिकडे तिकडे घाण करत असतात डोळे वटारून बघू नको एवढा चांगला अंगाने धडधाकट आहे भीक मागायला लाज नाही वाटत स्वकष्टाने नोकरी करावी पैसे कमवावेत युसलेस क्रिचर्स ऑन दिस अर्थ मॅडम माइंड युअर टंग ओके आय एम अ बेगर बाय माय ओन चॉइस डोंट इन्सल्ट माय प्रोफेशन ओके गेट लॉस्ट इंग्लिश बोलतायत आजकाल तर काय भिकारी पण साक्षर झालेत नाही ना मॅडम तुम्ही चुकताय जे साक्षर आहेत ना ते भिकेला लागले आमच्या प्रोफेशनला पण एक स्टेटस आहे कळलं ना आणि मी इथे रोज येतो रोज तू आज इथे का आलीस तडमडायला खायला कुठे बदलापूर बदलापूर माझा 555 स्क्वेअर फीटचा ओनरशिपचा फ्लॅट आहे प्रशस्त 1 BHK 50 लाखाला 50 लाख कधी एकत्र पाहिलेस काय सांगतो भाई 50 लाख येस मी 80 लाख डिपॉझिट भरल्या हो या जागेसाठी सांगत आई शपथ आणि 50,000 रुपये भाडं देतो मी हो भिकारी भिकारी काय म्हणताय आणि मी बदलापूरला राहत नाही बरं का वरली सिफेस लढतो वरली सिफेस तो वरचा 32वा आणि 33वा फ्लोर आहे ना तो डुप्लेक्स फ्लॅट माझा आहे अरे एवढा श्रीमंत आहेस माझे फाटके कपडे का घातलेस प्रोफेशनल ड्रेस कोड आहे तो आमचा ड्रेस कोड फॉलो करायला लागतो आम्हाला प्लीज तुम्ही जा आता मला जाऊ दे आता माझी धंद्याची वेळ झाली तुमच्यापासून सुरुवात करतो एक्सक्यूज मी या प्लीज कम या हे बघा तुम्हाला भीक द्यायची नसेल ना नो प्रॉब्लेम पण मगाशी भीक देण्यासाठी तुम्ही खिशामध्ये हात टाकलात ना चुकून 1 रुपयाचं कॉइन पडलं ते घेऊन जा प्लीज प्लीज पडला नाही ते फेकलाय मी 1 रुपया टाकला तुम्ही मला भीक म्हणून 1 रुपया भीक दिली आहे देणगी किंवा वर्गणी नाही माहितीये मला म्हणून आम्ही रिसीट पण देत नाही कळलं ना 1 रुपया टाकला या 1 रुपयाला किंमत आहे का हा 1 रुपया इंटरनॅशनल मार्केटमध्ये रोज घसरत असतो 1 रुपया नाही तुम्हाला 1 रुपया 1 रुपयाची किंमत नाही माझा टॅब कुठे आहे 1 मिनिट आय शो तुमच्याकडे टॅब आहे अपडेट हवा लागतं ना मला सॉरी हे बघा युरो 62 रुपीज डॉलर 55 रुपीज पाऊंड 79 रुपीज
तुम्ही मला एक रुपया देता? पुढच्या महिन्यात यूएसला माझी बिझनेस कॉन्फरन्स आहे, एक रुपया घेऊन जाऊ मी, एक रुपया घेऊन जाऊ. माझ्याकडे पैसे नाही येतो एवढे, अजून पगार व्हायचा आहे माझा. नोकरदार, किती पगार आहे? 15,000. 15,000 पगार आहे? माझ्या ड्रायव्हरला मी 25,000 रुपये पगार देतो. तुमच्याकडे गाडी आहे? इम्पोर्टेड. आलिशान, 2-3 करोडचा टर्न ओव्हर आहे अॅन्युअल माझा. मला येता येईल या प्रोफेशन मध्ये? तुम्हाला यायचं? या. ओके, नो प्रॉब्लेम, मॅनेज. ओके, एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला भिकेला लावणार म्हणजे लावणार. पहिल्यांदा मराठी असल्याचा एवढा फायदा झालाय मला. बाई कसं, तुम्ही ना दिसायला खूप सुंदर आहात म्हणून मी तुम्हाला 1 लाख रुपये देईन पर मंथ. थँक्यू. थँक्यू काय, कुरूप असतात 2 लाख रुपये मिळाले असते. थँक्यू थँक्यू म्हणतो. बघा, भीक मागणारा एक कला कोणालाही जमत नाही. अभिनय यावा लागतो. टीव्ही रोज बघते मी, मला येतो. तो अभिनय केला तर कोणी भीक देणार नाही. एक्सप्रेशन सकट अभिनय करायला लागतो. अभिनय करायला लागतो, डान्स करायला लागतो, गाणं गावं लागतं. गाणं येतं मला. तुम्हाला येतं? इर्शाद. वद जाऊ कुणाला शरण, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे. वा बाई वा, काय गोडगळ आहे, काय गोडगळ आहे. वा वा, कशातलं? सौभद्र. आपल्याला दळभद्र हवंय. असं सौभद्र वगैरे गायचं ना, दळभद्र गाय. मी तुम्हाला शिकवतो. आणि काय एक्सप्रेशन वर फार वर्कआउट करायला लागेल आपल्याला. करुण भाव पाहिजेत. करुण भाव. करुण भाव करून टाकू. करुण करुण भाव एक्सप्रेशन करुण. हे रडून आहे, घाबरवून टाकण्याचं नाही. मी तुम्हाला शिकवतो. हे बघा, अगोदर चेहरा आनंदी करा. करेक्ट. हे बोट आहे ना, हे असं ओठाजवळ ठेवायचं इथे असं, आणि ओठ असं खाली खेचायचा. करुण भाव एक्सप्रेशन बघा, एक्सप्रेशन एक्सप्रेशन. हा येस, आता एक्सप्रेशन झालेले आहेत. आता डान्स पहिली स्टेप. मला सांगा तुमची, हे नाही करायचं, ह्यांनी काय म्हणणार आहे आयुष्यात, हे आहे ना शिकवतो. समजा तुमची सॅन्डल तुटले, कशी बघणार? करेक्ट, पकडून ठेवा. ही पहिली स्टेप. एक्सप्रेशन बघा प्लीज, मला परत सांगायला लावू नका. आणि मोबाईल काढा खिशातून. हा काढा, बस बस एवढाच काढायचा. हे पोस्टर आहे. आता हा हात उरलाय ना, आता समोरून एखादा माणूस येत असेल त्याला विचारायचं, भाऊ कुठे चालला, कुठे चालला. नाही हे नको, हे नको. तुम्ही विचार झाला, कुठून आला, कुठून आला. नाही, एक काम करा, ह्याला नको, मागच्याला विचारा कुठून आला, कुठे आला. करेक्ट, दिस इज द फायनल पोस्टर. तुम्ही एक्सप्रेशन सोडू नको, माझ्या डोळ्यात पाणी येतं. करत येस, हे एक्सप्रेशन आहे आणि हे पोस्टर आहे. ओके, आता ना गाणं म्हणायचं, पण गाणं म्हणताना ना वेव्स करायचं. वेव्स हे बघा, दाखवतो अशा. ओके, आता आता गाणं स्टार्ट. 1, 2, 3, 4. केशिवा माधिवा तुझ्या नामासुरी. ते केशिवा माधिवा नाहीये, केशवा माधवा. वा बाई, कसं आहे, तुम्हाला माहितीये ते केशव आहे, मला माहितीये ते केशव आहे, पण आपण केशिवाच म्हणायचं का? केशव भक्त पण खुश, शिवा भक्त पण खुश. एक बार एक प्रिय ना. आता तुम्ही करा, पोझिशन घ्या. प्लीज प्लीज, व्हेरी गुड. आता गाडा हे बाबा, आता व्यवस्थित वाजव. 1, 2, 3, 4. केशिवा सोडू नको प्लीज. करेक्ट, हे गाणं तुम्हाला व्यवस्थित जमलेलं. आता पुढचं गाणं, एअरपोर्टवर भीक मागायची असेल ना, वरचा क्लास गाणं मॅडम. परदेसी परदेसी जाना नहीं, जाना नहीं मुझे छोड़ के, मुझे छोड़ के. परदेसी मेरे यारा, मुझे याद रखना. आला आला आला. करेक्ट भाई, भाई जिंकलं तुम्ही, मला जिंकलं. क्या बात है, क्या बात है. करेक्ट आहे, करेक्ट आहे. हे बघा, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही एक काम करा, उद्या येताना पासपोर्ट साईज 2 फोटो घेऊन या प्लीज. 2 फोटो? 2 फोटो. असे का असे? दोन्ही आणा, एक असा आणा आणि एक असा आणा. वर खाली चिकटून टाकू आयडी कार्डवर.
आयडी कार्ड पण आहे. अपडेट व्हावं लागतं ना, आणि आयडी कार्ड पंच केल्याशिवाय जागा मिळणार नाही. ओके ओके, उद्या येते मी. उद्या एक मिनिट, एक्सक्यूज मी. काय सर? प्लीज कम या. हे एवढं सगळं केलं या, समोर बसले मार्क मागा ना. नमस्कार. जोडू नका तुम्ही. मार द्या ना, मार द्या ना, त्रास द्या. वा वा वा, क्या बात है स्वप्निल सर. भार्गवी, तुझे या मंचावर मनपूर्वक स्वागत. आणि अतुल, तुझेही मनपूर्वक स्वागत. खूप मजेदार परफॉर्मन्स होता, खूप इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट आहे हा, खूप इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट, आणि तो खूप सुंदर फुलवला. तुमच्या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन आणि गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. वा अश्विनी मॅम, खूप युनिक कॉन्सेप्ट आहे. भीक मागणे, तुम्ही इतकं चांगलं ते दर्शवलं, आणि तुम्ही एका व्हाईट कॉलर जॉब करणाऱ्या मुलीला कन्व्हिन्स करून ती भीक मागायला लागली, म्हणजे खरंच एक कन्व्हिन्सिंग पॉवर एवढी चांगली आहे की मी सुद्धा विचार करायला लागली. खूप युनिक होतं, खरंच मला खूप मजा आली. आणि भार्गवी, ब्रिलियंट ऍक्ट्रेस दॅट यू आर, यू आर लुकिंग व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी प्रिटी. आणि अतुल सर, अगेन थँक्यू सो मच. मला माहिती आहे तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेला आणि तुमच्या त्या स्टेजवरती, म्हणजे तुमच्या तुम्ही ज्या स्टेटसमध्ये राहता त्याच्यासाठी ह्या आंबेवड्या मी आणल्या. प्लीज गोड मागून घ्या, म्हणजे असं आय एम सॉरी हा, अगदी गरीब. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. किती गुण मिळतात स्वप्निल सर, किती गुण या इनोव्हेटिव्ह कॉन्सेप्ट साठी. झकास गणेश. आणि या परफॉर्मन्स साठी. आणि अश्विनी मॅम, क्या बात आहे, 20.5 याचाच अर्थ तुम्ही 41 गुण दिलेले आहेत. क्या बात आहे, धन्यवाद, तुम्ही आमच्या सोबत आलात, पुन्हा पुन्हा येत राहा. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. प्लीज. आणि आता अश्विनी मॅमला विचारूयात की त्यांच्या फॅमिलीमधून ते डिस्कस करून कुणाला आमंत्रित करणार आहेत. आमच्या टीममधनं मंगेश उतरणार आहेत, पण एक छोटीशी अनाउन्समेंट. जसं स्वप्नीलनी सांगितलं होतं की सविता ताईंच्या जागी त्यांनी एक रशियन सुंदर तृप्ती पाठवली आहे, तसं आमच्या सुंदर शर्मिष्ठाच्या जागी त्यांनी एक कोकणी हापूस पाठवला आहे. कारण शर्मिष्ठा तिच्या फिल्म्स आणि सिरियलच्या शूटिंग मध्ये थोडी बिझी आहे. वी विश हर ऑल द बेस्ट, आणि वी विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. तर आता मंगेश आणि दिगंबर नाईक, खूप काम केल्यानंतर प्रत्येकाला थोड्याशा विश्रांतीची आवश्यकता असते, तर सुट्टी मागण्यासाठी एक पिऊन गेला आपल्या बॉसकडे. बघूया त्याची सुट्टी सँक्शन होती का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून मंगेश देसाई आणि कोकणचा हापूस दिगंबर नाईक. एकटीच बरी हूं मैं. सुखद बोंबिल होय काय गे मावसे मसे, हे बघ तुझ्यासाठी हल्लय ताजे मसे. सुखद बोंबिल होय काय गे मावसे मसे, हे बघ तुझ्यासाठी हल्लय ताजे मसे. ताजे मसे, ताजे मसे, ताजे मसे. साहेब साहेब साहेब, जरा फोन द्या ना, तुमचा फोन द्या ना. फोन देऊ, फोन द्या ना, फोन द्या ना, फोन द्या ना, फोन द्या ना. कनेक्शन नको, फोन द्या. हॅलो, ताबडतोब दोन थंडा पाठवा. दोन थंडा? हा, दोन थंडा. हो, कशाला? कारण मी जर आता तुमका सांगतलंय त्यांनी तुम्ही प्रचंड गरम व्हाताल. आज हच, आय एम ऑलरेडी हच 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 हच. ह्याच्यावर घालू घई एक खाट. ओ,
विशाल साहेब माका रजा होईया रजा रजा कशाला पाहिजे तुला आता मग गावात जायचं माका रजा अजिबात रजा देणार नाही ध्यान किती दिवस पाहिजे रजा आठ दिवस कशाला पाहिजे तुला रजा मागच्या वेळेला सुद्धा तू असं 8 दिवसाची रजा होऊन गेलास डायरेक्ट 2 महिन्यांनी आलास गणपती करून त्याच्यानंतर पुन्हा तू 8 दिवसांनी मला रजा मागितलीस गेलास पुन्हा आलास दिवाळी करून पुन्हा 8 दिवस माझ्याकडनं रजा मागितलीस आणि काय झाला होळी करूनच आला आता अजिबात तुला रजा देणार नाही असं काय माका म्हशीसाठी गावात जायचं हा ना गब्बस बायकोला म्हस म्हणताना लाजणे वाटते बायको म्हस माका म्हशीचा अपमान करूचो नाही माझी म्हस ना दूध द्याना नाही 20,000 रुपये प्रॉव्हिडंट फंडाचा मी कर्ज काढलाय नवी कोरी करकरीत म्हस विकत घेतलाय ते काय मी फुकट जाऊ देईन असं माका द्या ना रजा द्या ना रजा तर तुला मिळ येणारच नाही बाबा कारण तू गेला की मला कंटाळा येतो द्या ना रजा किती दिवसाची देऊ 8 दिवस 8 दिवस अजिबात मिळणार अजिबात मिळणार तू मागच्या वेळेस सुद्धा असं म्हशीचं कारण सांगून गेला होतास नाही नाही तेव्हा माझ्या म्हशीची ॲचकुली डिलिव्हरी होती ॲचकुली डिलिव्हरी मग त्या डिलिव्हरीला तू जबाबदार होतास कशाला गेलास मी कसं जबाबदार मी घरचो करतो पुरुष तुमका करता माहित करता पुरुष तरी माहित तुमका काय पुरुष कपाळ माहित असताना त्यामुळे पुरुष काय काय करताय हे तर अजिबात माहित नसताना तसं नाही माझी म्हस ना जरा अडली होती अडली होती म्हणजे तिचं रेडकू आहे ना ते जरा आखडून आलं अखडून आता त्याच्यातच आखडून रवा नको त्यामुळे शेवटी ना माका त्या म्हशीचा सिझरिंग करूचा लागला माहित खोट अगदी खोट बोलतो कसं काय म्हशीचं कधी सिझर होत जर अडली तर त्याचा सिझर होता असं सगळ्या खोट म्हणजे म्हशीची डिलिव्हरी पण खोटी सगळं खोट सगळं थापा मारते अरे मग एवढं जो मी खरवस आणलाय तो काय माझ्या डिलिव्हरीचो द्या ना माका रजा द्या ना अजिबात रजा मिळणार नाही द्या ना किती दिवसाची देऊ 8 दिवस काय सारखं काय रे 8 दिवस तुमका काय सगळी माझी कामं फालतू वाटतात का सगळी कामं फालतू आहेत कशी काय फालतू आहेत मागच्या वेळेस जेव्हा मी गेले ना तेव्हा माझ्या बायकोच्या बहिणीच्या काकाच्या मामाच्या चुलत्याच्या पुतण्याची जी पुतणी होती ना तिच्या चुलत भावाची धाकटी मुलगी तिचं लग्नच ठरा नाही होता कारण तिच्या पत्रिकेत जबरदस्त असो प्लुटो लूटो हमने लाख हसी देखे है तुम सा नहीं देखा आना तुम सा नहीं देखा तिकडे बस आम्हाला सगळा सहन करून घेतोय हो आता एवढा जवळचा नाता म्हटल्यानंतर माका जाऊक नको त्या प्लुटो बरोबर तुझं तुझं काय नातं प्लुटो बरोबर प्लुटो बरोबर नाही त्या मुली बरोबर जवळचा नाता हो लग्न ठरणार नाही म्हणजे जाऊ नको हो द्या ना राजा अजिबात देणार नाही राजा तू मागच्या वेळेस सुद्धा असंच कारण सांगितलंस सासू वारली म्हणून तरी 4-4, 5-5 वेळ तुझी सासू वारते आता माझ्या सासऱ्यांका एका बायकोवर समाधान नाही त्याच्यात माझी काय चूक हा पण काय नशीब ना तुझ्या सासऱ्यांचे 4-4 बायका मी काय म्हणतो लग्न करणं खूपच कठीण ना बघ ना काय तुझी ती मुलगी तिच्या पत्रिकेत प्लुटो तिचं लग्न होत नाही मी इकडे म्हणते लुटो कोणी येत तुम्ही नको टेन्शन घेऊ आयुष्यात एकदा तरी तुमका सुपर लुटो लागतलो तुम्ही चावटच आहे आमच्यासाठी घ्यायचं नाही रजा द्या ना रजा मिळणार नाही रजा तर द्या ना किती दिवसाची देऊ 8 दिवसाची नाही 8 दिवस मला सांग सारखी रजा घेऊन तू करतोस का रे कोकणात नाही माझ्या कोंबड्यांनी अंडी घातली ना मग ती काय तू उभवणार झालं आयटम जरा काय बोलला का आयटम सुरू ती अंडी मीच उभवणार आहे म्हणजे अशी कोंबडी बसली की नाही ती का दाणे देऊचे लागतात पाणी देऊचा लागता पोटॅशियम परमॅग्नेट देऊचा लागता पोटॅशियम परमॅग्नेट आता कोंबडी पोटॅशियम म्हणजे परमॅग्नेट देऊ नको तरी सुद्धा तुला रजा देणार नाही तू सगळं खोटं बोलतोय अंडी कोंबडी सगळं खोटं मग त्या दिवशी एवढा कालवण खाल्लात ती सगळी अंडी माझी होती
ती अंडी काय माझी होती ते मला काही माहिती नाही, मला अजिबात माहिती नाही. तुला सुट्टी दिली की इकडे कामाचा सगळा खोळंबा होतो, माझी पण अडचण होती. समजा दिली तुला रजा तर काय करणार आहे? काय म्हणजे हापूस आंब्याचा सीझन आहे, गावात जातलाय पटापट आंबे काढतलाय, पेटीत भरतलाय, त्याच्यावर गावात घालतलाय आणि सगळे आंबे एक्सपोर्ट करतलाय. आंबे म्हणे आंबे आंबे, चल आंबे बिंबे काही नाही तुझे गावाकडे. म्हणजे ह्या पण खोटा? सगळ्या खोटा. अरे मग गेल्या आठवड्यात चोकून चोकून खाल्लंस ते आंबे कोणाचे होते? कोणाचे होते? माझ्या कलमाचे होते. बरं रजा द्या ना रजा. बरं समजा मी तुला रजा दिली, समजा मी तुला रजा दिली, करणार काय? करणार काय म्हणजे मे महिनो आमच्याकडे पाहुणे येतात, त्या सगळ्यांना मी माडार चालन असे नारळ दितलं, नदीचे मासे आणून दितलं, त्याच्यानंतर आमचे सगळे विहिरी गावचे साफ करतलं, आमच्या वाड्याची सत्यनारायणची पूजा संडास करूचो. मग इथे कर. अरे गावात एक संडास तयार करूचो ना. काजू असतात, नारळ असतात, ते बुधवारच्या बाजारात इकूचे असतात आणि गावात समजा कोणाक पोराटाला नाही झाली तर मीच जबाबदार ना. म्हणजे कोणाक तरी डॉक्टरकडे जा, वैद्याकडे जा. आणि अत्यंत महत्वाचं काय माहिती? काय? गावात माझी म्हातारी आहे ना, ती माझी सारखी आठवण काढत असता, म्हणतात दर चार दिवसांनी तू येत जा, माका काही शक्य नाही म्हणून मी दर दोन महिन्यांनी जातोय. मी गेलंय ना का ती माका अशी जवळ घेता, म्हणता माझो बाबा इलो. ती म्हणता दर महिन्यात येत जा, निदान त्याच्यासाठी तरी मी दिवस ढकलतोय. ती माझी म्हातारी आहे ना, ती निदान 10-12 वर्षा तरी अजून जगाग होई म्हणून मी दर दोन महिन्यांनी गावात जातोय. आणि अत्यंत महत्वाचा म्हणजे तुझ्या भिकारड्या फालतू दरिद्री कंपनी 4 महिने माका पगार देऊक नाही. मग मी गावात जाऊन 4 भजनाच्या बारी केलाय तर 8 महिन्याचा पगार वसूल करून ये. खरं सांगतोस? माझा पण 6 महिने पगार अजिबात झालेला नाही. मला पण घेऊन चाललं तिकडे कोकणात. पण तुमका काय काम देताल? काही पण सांगतो म्हणजे काय करायचं मला साशा केलात तर कोण 1 रुपया पण नाही देऊचो. तुमचे केस मस्त. तो किती दिवसाची रजा देऊ? रजा आणि मजा ह्याच्या पलीकडे हो माणूस जाणार नाही. हो माझो बॉस हा का आयटम बॉस हा कायच कळणार नाही. तुमचे केस मस्त का? तुम्ही दिसा पण छान आहात. असा एक छोटासा गंगावून लावला, मस्त अशी साडी बिडी नेसलास ना का, लगेच तुमका आमच्या दशावतारात स्त्री पात्र म्हणून घेतले. खरंच? मग काय काय करायला लागेल अजून? काय नाही, ऍक्टिंग तुमका येतात ना, आपण दोघे तिकडे जाऊया. यशात येणार तिकडे जायचं आणि म्हणायचं रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून गजानना 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 गजानना. जोरदार शाळा झाला पाहिजे त्या जोडीसाठी. वा 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 स्वप्नील सर, दिघ्या तुझं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा या मंचावर. थँक्यू. आणि विशेष कौतुक करून आज तू अत्यंत वेगळं बेअरिंग घेऊन एंट्री घेतलीस. असे 2 माणसं येतात, एक एम्प्लॉई एम्प्लॉयर हा ऍक्ट आम्ही बघितलाय आणि मंग्या तुझ्याला एक वेगळा एलिमेंट ऍड केल्यामुळे ना त्याच्यात रंगत वाढली, एक गिव्ह अँड टेक मिळाला, एक वेगळा डिव्हाइस प्लांट झाला त्या ऍक्टमध्ये असं मला वाटलं. तुम्ही दोघांनी फार सुंदर केलं, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. अश्विन मॅम गावालेनू आणि मंगेश. मंगेश परी देसाई दिसताय तुम्ही. परी हू मैं. अगदीच तुम्ही छान केलं, पहिला तुमचं रॅम्प वॉक वगैरे अगदीच खूपच छान. मला कॉम्पिटिशन हा होता तुम्ही म्हणजे असो, मी तुमच्याकडनं शिकून घेणार एपिसोड संपल्यावर. तर मला हा ऍक्ट खूप आवडला आहे आणि आपण आंबावडी खाऊया इफ नॉट आंबे. बघूयात किती गुण मिळतात. स्वप्नील सर किती गुण? 9.5. आणि अश्विन मॅम 9.5. 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत. जोरदार काय झाले पाहिजेत या जोडीसाठी. आता घर बसल्या तुम्ही सुद्धा होऊ शकता लेखक. मी तुम्हाला मागच्या आठवड्यात सुद्धा सांगितलं होतं की तुमच्याकडे काही आयडियाज असतील, काही धमाल अशा कॉन्सेप्ट असतील तर त्याचं स्क्रिप्ट तयार करा आणि ते आम्हाला मेल करा या पत्त्यावरती zmfubaifu@znetwork.com. आणि लक्षात ठेवा, तुम्ही मेल करणाऱ्या फाईल्स या PDF फाईल असल्या पाहिजेत. तेव्हा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.
आणि धमाल परफॉर्मन्स नंतर आता बघूयात की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि त्याचबरोबर मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक. दोनही जोडे अनाउंस करण्यासाठी मी परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. क्या बात है, बघूयात कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी. आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे ऋषिकेश आणि लीना. वा वा वा, जोरदार टाळ्या. आणि आता बघूयात की कोण आहे आजची मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, ज्यांना मिळणार आहेत आंबे एक डझन म्हणजेच फ्रुटी. तर मॅजिकल सिंहासनाचे मानकरी आहेत गणप्या बारक्या. गणप्या बारक्या. गणप्या बारक्या. मॅजिकल परफॉर्मर ऑफ द वीक जोडी ठरलेली आहे हेमंत आणि प्रियदर्शन. जी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी असं सांगू शकतो की मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की आम्ही भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात, तेव्हा बघायला विसरू नका फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं आधार कार्ड. माझं तोंडच दाबून ठेवलं. चला प्लीज, चला तुम्ही